मी रोहिणी बडवे. प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जय श्री कृष्ण. मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा एक गोष्ट सांगितली होती कृष्णाची, ह्या बाळकृष्णाची. हा जो बाळकृष्ण आहे ना, त्याची मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगते. आपण मागच्या गोष्टीमध्ये काय पाहिलं होतं, कृष्णाचा जन्म कसा झाला, मग कृष्णाने पुतना मावशीला कसं मारलं, मग कालिया नाग जो होता त्याला कसं मारलं, आणि तो सगळ्यांना घेऊन कसं जायचा जेवायला, घेऊन डबे आणि एकत्र करून कसं जेवायचा, ते मी तुम्हाला आधीच्या गोष्टीत सांगितलं होतं. आज तुम्हाला मी सांगणार आहे त्याने कंसाला कसं मारलं. तर आपल्याला माहिती आहे, कंस चाणूर मर्दनम, वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्ण सगळ्यांनाच आवडतो, म्हणजे आपल्याला तर आवडतोच, पण त्याच्या आई वडिलांना खूप आवडायचा, गोकुळामधल्या सगळ्यांना तो आवडायचा, आणि विशेष म्हणजे मथुरातले लोकसुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करायचे, अतिशय प्रेम. म्हणजे कृष्णाला बघितलं की असं दुःख वगैरे कधी होतच नाही आपल्याला, कायम आनंदी कृष्ण हा. असा हा कृष्णाची आपण पुढची गोष्ट पाहूया. तर मी तुम्हाला सांगितलं की गोकुळातले लोक काय करायचे, सगळेजण दही दूध लोणी सगळं जाऊन विकायचे मथुरेला, आणि मग इथल्या मुलांना काही राहायचंच नाही. मग कृष्ण काय करायचा तुम्हाला माहिती आहे, की खडा घ्यायचा आणि ते माठ फोडायचा, की ज्याच्यामध्ये ताक असायचं, दही असायचं, लोणी असायचं, दूध असायचं, ते सगळे लोक डोक्यावर घेऊन जायचे आणि हा फोडायचा. मग आपल्याला वाटायचं खट्याळ कान आहे का काय हा, असं आपल्याला वाटायचं. पण हे खट्याळच्या मागे खूप मोठं कारण होतं, ते तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या गोकुळातले त्याचे सगळे मित्र वगैरे सगळे धष्टपुष्ट व्हायला पाहिजेत, आधी आपल्या मुलांना खाऊ घाला आणि मग विका, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे छोटेपणीच त्याला खूप मोठा विचार होता त्याच्यामध्ये, त्याच्या मनामध्ये, आणि म्हणून तो माठ फोडायचा. मग असं करता करता तो झाला मोठा, आणि त्याने पुतना मावशीला मारलं, कित्येक राक्षसांना मारलं. म्हणजे जवळपास त्यांनी ना की 16 वर्षापर्यंत त्यांनी जवळपास 35 राक्षसांना मारलं होतं. असा शूर मुलगा होता तो, आणि असा शूर मुलगा आपल्याला खूप आवडतो, असा हा कृष्ण. आणि कृष्णाचं नंतर काय झालं की आपल्याला माहिती आहे की नंतर त्याला ना बोलवलं की अक्रूर त्याला न्यायला आला जेव्हा तो 16 वर्षाचा होता, म्हणजे साधारणतः 14 ते 16 वर्षाचा होता तो. अक्रूर बोलवायला आला की आमच्या मथुरेला कंस जो आहे त्यांनी काय केलं, तर राजा होता, त्यांनी काय केलं, मोठा एक हे करणार आहेत, समारंभ करणार आहेत, आणि त्यासाठी तुला बोलवलेलं आहे, असं कृष्णाला सांगायला आलं. आणि कृष्ण आणि बलराम दोघं निघाले अक्रूरसोबत. अक्रूर त्यांना घ्यायला आला होता, आणि अक्रूर जो होता तो त्यांचा सेनापती होता कंसाचा, आणि तो न्यायला आला. मग सगळं जे गोकुळ आहे त्यांना खूप वाईट वाटलं की आता आपला कृष्ण चालला, आता काय करायचं, असं सगळ्यांना वाटायला लागलं. आणि त्याच्या आधीची एक गोष्ट सांगते तुम्हाला मी, की एकदा काय झालं की गोवर्धन पूजा करायचे सगळेजण, आणि तेव्हा इंद्रपूजा पण करायचे लोक. तर मग कृष्णाचं म्हणणं काय होतं, ते गोवर्धन पर्वत जो आहे ना, म्हणजे आपण जर तिथे गेलो ना तिथं आपल्याला करंगळीवर धरलेला गोवर्धन पर्वत कृष्णाचा दिसतो, की कसं ते केलं असेल आपण नाही सांगू शकत. म्हणजे भगवंताची जी कृपा असते ती खूप मोठी असते, आपल्याला समजत नाही, फक्त आपण जाणून घ्यायचं असतं, आपल्या बुद्धीने आपल्या प्रेमाने ते सगळं जाणून घ्यायचं असतं. आणि सगळे म्हणे की गोवर्धन पूजा नाही करायची, आपण इंद्रपूजाच करायची. तर इंद्रपूजा म्हणजे काय होतं, तर मोठे मोठे यज्ञ करायचे. यज्ञामध्ये काय करतात, स्वाहा स्वाहा सगळं यज्ञामध्ये टाकत असतात, तेल टाकतात, तूप टाकतात, खूप सारं काही टाकतात. आणि कृष्ण काय म्हणायचा की आपल्या इथल्या लोकांना पहिले खाऊ द्या सगळं चांगलं चांगलं, तर
गोवर्धन काय देतो आपल्याला, तो पर्वत होता. आपल्याला माहिती पर्वत काय देतो, आपण म्हणतो की नाही श्लोक, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वामी. तर ह्याचा मी तुम्हाला नंतर अर्थ सांगेन, पण आता आपल्याला पाहायचं आहे की गोवर्धन काय देतो आपल्याला. तर सगळं अन्न, वस्त्र, निवारा, म्हणजे लाकडं पण देतं, औषध पण देतं, सगळं आपल्याला पर्वत देतो. मग आपण काय करूया की पर्वताचीच पूजा करूया. पण सगळे लोक असं म्हणतात की की वाङ्मयामध्ये असं आहे की तेव्हा वासुदेवानी आणि कृष्णाने खूप मोठे मोठे भाषणं दिलेले आहेत, व्याख्यानं दिलेले आहेत, आणि एवढा छोटा मुलगा व्याख्यान देतो आणि त्याचं सगळे लोक ऐकतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण सांगितलं तर आपलं पण कोणी ऐकत नाही, छोटे नाही ऐकत, मोठे नाही ऐकत, पण एवढा छोटासा कृष्ण, त्याचे सगळे जे लोक होते गोकुळातले ते ऐकायचे, कारण त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं आणि त्याच्यावर विश्वास होता कृष्णावर. कृष्णाचं सगळं ऐकायचे ते मुलं, लोक तिथले मुलं ऐकायचे, लोक ऐकायचे, तो जे जे सांगेल ते सगळं ऐकायचे. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं की खूप पाऊस पडायला लागला, खूप पाऊस पडायला, सगळं वाहून जायला लागलं. आणि मग सगळ्यांना असं वाटलं तर काय करायचं, आपण गोवर्धन पूजा कशी करायची. तर दिवाळीच्या तेव्हाचा एक दिवस असतो ना, तेव्हा गोवर्धन पूजन असतं. तर तेव्हा काय करतात, दिवाळीनंतर सगळेजण गोवर्धनावर म्हणजे डोंगरावर जेवायला जातात, स्वतःचे डब्बे घेतात आणि जेवायला जातात. तेव्हा आवळी भोजन पण असतं, आवळ्यांच्या झाडाखाली पण, आवळ्याच्या झाडाखाली पण जेवतात, कारण ते आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं असतं. तर आपल्याला सगळं जे सांगितलं आहे ते आपलं आरोग्य, आपलं जीवन, आपलं मन, आपली बुद्धी हे सगळं जोडून दिलेलं आहे. तर मग कृष्ण म्हणायचा गोवर्धनाची पूजा करायची. आणि सगळे पूर्वीपासून काय चालत होतं, इंद्रपूजा चालत होती. इंद्रपूजा म्हणजे काय होतं, तर यज्ञामध्ये स्वाहा स्वाहा करणं, सगळं यज्ञामध्ये घालायचं. तर कृष्णाचं म्हणणं होतं म्हणजे कृष्ण काय होतं, प्रॅक्टिकल होता खूप. तर तो काय म्हणायचा की गोवर्धन पूजा करायची. आणि मग काय करू, इतका पाऊस आला की सगळं वाहून जायला लागलं. आणि त्यांना वाटलं तर इंद्र कोपला आपल्यावर, असं सगळ्यांना वाटलं. आणि कृष्णाने काय केलं, सगळे जनावरं, सगळे लोक, आपण फोटो पाहत होतो की असा कृष्ण उभा आहे आणि सगळेजण त्याच्या खाली उभे आहेत, त्या डोंगराच्या खाली सगळे गोकुळातले लोक, गाई, वासरं, सगळ्यांवर खूप प्रेम करायचा कृष्ण. आणि ते लोक पण कृष्णावर खूप प्रेम करायचे आणि तत्वज्ञानाबद्दल भाषणं दिले होते वासुदेवाने आणि कृष्णाने. आणि मग तेव्हा त्यांनी काय केलं की संपूर्ण जे आहे ते सगळे त्या पावसाने, त्या गोवर्धनाने सगळ्यांना वाचवलं. मग तेव्हापासून गोवर्धन पूजा सुरू होते आणि आपल्याला त्या तो कृष्ण जो आहे तो खूप ताकदवान असा मोठा कृष्ण असा आपल्याला माहिती आहे की त्यांनी बोटावर गोवर्धन उचललेला आहे, करंगळीवर उचललं आहे, बोटावर सुद्धा नाही, करंगळीवर उचललं आहे. अशा कृष्ण आपल्याला खूप आवडतो, कारण तो खूप शूर होता, खूप धाडसे होता, त्याला भीती माहीतच नव्हतं, त्याला दुःख कधी माहीतच नव्हतं. म्हणजे असं म्हणतात की कृष्णाला असं दुःखी असं कधी पाहिलं आहे का आपण, कायम आनंदी कृष्ण असा कृष्ण आपण पाहिलेला आहे. आता पुढची गोष्ट पाहू आपण की जो कंस होता त्याला मारायचं होतं त्याला, पण मग ते काही ठरलेलं नव्हतं. अक्रूर त्या दोघांना न्यायला आला आणि अक्रूर दोघांना न्यायला आला तर बलराम आणि कृष्ण त्याच्याबरोबर गेले. मग सगळे रडायला लागले, सगळे जे गोकुळवासी, म्हणजे असं म्हणतात कृष्ण एकदा पुढे गेला त्यांनी मागे कधीही पाहिलं नाही असं म्हणतात. तर सगळं गोकुळ रडायला लागलं, सगळं त्याला पोचवायला गेले, सगळे गेले. आणि नंतर त्यांनी काय केलं की तो गेला तिथे मथुरेला. आपल्याला माहिती मथुरेला गेल्यावर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा तो शस्त्रागारात गेला. आणि शस्त्रागारात जाऊन त्यांनी काय केलं, तिथं ते धनुष्य होतं कंसाचं ते जोरात मोडलं आणि त्यांनी कसं तिथं प्रवेश मिळवला ते त्यालाच माहिती.
आणि मग त्याने ते धनुष्य मोडलं, मोठा आवाज झाला आणि कंसाला वाटलं की आता आपला मृत्यू जवळ आला आहे. तो आधीच घाबरून गेला होता. कृष्णाने काय केलं, आधी सगळ्या गावातल्या लोकांना भेटला, असं म्हणतात की आधी धोबी घाटावर गेला तो. आणि धोबी घाटावर जाऊन त्याने काय केलं की पहिल्यांदा सगळ्या धोब्यांना भेटला, तिथले जे राजपरिवारातले कपडे होते ते पहिले घेतले त्याने आणि ते कपडे घातले असं म्हणतात. नंतर जी कुब्जा होती, तिथे एक ना एक कुब्जा म्हणून असं पाठीवर एक मोठं वळू होतं तिला, आणि ती अशी चालायची आणि अशी चालायची, तिच्या पाठीवर असं मोठं गळू होतं आणि ती चालताना ते असं विचित्र दिसायचं. सगळे लोक तिला हसायची, ती खूप सुंदर होती दिसायला पण तिला सगळे हसायचे. ती काय करायची, महालात जायची आणि कंसाला काय करायचं, चंदन रोज तयार करायची वाटीवर आणि ते चंदन वाटून घेऊन ती त्यांना लावायची. राजपरिवारात जाऊन तिथल्या स्त्रियांना, तिथल्या सगळ्यांना, कंसाला, सगळ्यांना लावायचं. म्हणजे ते कामच होतं तिचं की चंदनाची उटी घेऊन जायची आणि त्यांना तिथे द्यायची. तर अशा प्रकारे ते जे चंदन द्यायची ते आणि ती कृष्णाला भेटली. कृष्ण म्हणाला, तुला काय झालं पाठीला? आणि सगळे लोक हसायला लागले. तर कृष्णाने काय केलं, तिला जोरात एक गुद्दा मारला पाठीत आणि ते वळू तिचं फुटलं आणि ते बरं झालं. की जसं काही आपल्याला रामाची गोष्ट माहिती ना, की अहिल्येला पाय लागला आणि अहिल्या जागृत झाली, तसं जणू काही की ते जे गळू होतं तिच्या पाठीवर ते जोरात फोडलं त्याने आणि ती अशी ताट झाली एकदम. आणि एक चमत्कारच झाला आणि सगळ्या मथुरेलातल्या लोकांना भेटला, सगळ्यांना असं झालं तर कृष्णासाठी काय काय. त्याने कृष्णाबद्दल तर खूप सारं ऐकलं होतं की त्याने खूप सगळ्या राक्षसांना मारलेलं आहे, पुतना मावशीला मारलेलं आहे आणि खूप त्याने काय काय केलं आहे, कालिया मर्दन केलेलं आहे, कालियाला मारलेलं आहे, हे खूप सारं त्यांना माहीत होतं. त्या लोकांना त्यांना असं वाटलं कृष्ण पाहायला, कृष्णाला पाहायलाच सगळे लोक आले. आणि नंतर काय झालं की कंसाने ठरवलं की त्याला मारून टाकायचं कृष्णाला. आणि मग त्याला काय केलं की हे बघा, वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम. म्हणजे त्याने कुणाला मारलं, चाणूर आणि मुष्टिक असे दोन मल्ल होते, असे जाडे मोठे आणि त्यांनी असं अंगाला तेल लावलेलं आणि ते असे असे आले त्याच्या समोरून. आणि त्याच्या समोरून आल्यावर त्यांना त्यांनी काय केलं की त्या चाणूर आणि मुष्टिक जे मल्ल होते तर त्यांना त्यांनी त्या असे मोठे, म्हणजे किती साधी गोष्ट आहे की एवढ्या छोट्या मुलाच्या अंगावर एवढे मोठे मोठे राक्षस पाठवायचे, एवढे मोठे मोठे मल्ल पाठवायचे, किती वाईट गोष्ट आहे ॲक्च्युली ही. आणि अजून एक गोष्ट केली, कुवलया पीठ म्हणून एक हत्ती होता आणि त्या हत्तीला दोन चार दिवस त्यांनी अन्नच दिलं नाही आणि त्याला पण कृष्णाच्यावर सोडलं होतं त्यांनी. कृष्णाने काय केलं, त्याला जोरात मागे ढकललं, त्याचे दोन्ही दात आहेत ना असे झरले आणि जोरात ओढले आणि मारून टाकले त्या कुवलया पीठ हत्तीला. नंतर तो आला ह्या मल्लांकडे, त्याचं नाव होतं चाणूर, ह्याचं नाव होतं मुष्टिक, आणि त्या दोघांना असं मारलं, असं मारलं, असं मारलं. आणि मग त्या मारल्यावर कंसाला लागली भीती वाटायला. असा दरबार भरला होता आणि दरबारामध्ये असा कंस बसलेला होता आणि त्याने काय केलं, भरा 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 पायऱ्या चढून कंसाजवळ गेला आणि कंसाचा पहिला काय केला, मुकुट पाडून दिला. तो त्या पायऱ्यांवरून गडगड गडगड करत खाली पडला आणि गडगड गडगड परत खाली पडल्यानंतर त्याने त्याचे केस धरले आणि त्याचा ओढत 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 त्या पायऱ्यांवरून खाली आणला आणि त्याला इतकं मारलं, इतकं मारलं की कंसाला पण मारून टाकलं आणि त्या चाणूरला पण मारून टाकलं, त्या मुष्टिकला पण मारून टाकलं. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ते राज्य होतं कंसाचं आणि तरीही सुद्धा त्याचे लोक त्याला वाचवायला धावले नाहीत. बघा, वाईट काम केल्यावर किती वाईट परिणाम होतो, वाईट माणसाला वाचवायला कोणीही आलं नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे त्याने कंसाला मारून टाकलं, चाणूरला मारून टाकलं, मुष्टिकला मारून टाकलं आणि ते दोघंजण भाऊभाऊ बलराम आणि कृष्ण आईवडिलांना भेटायला गेले. त्यांना तुरुंगात ठेवलं होतं आईवडिलांना, वासुदेवाला आणि देवकीला तुरुंगात ठेवलं होतं आणि तिथून त्यांनी त्यांना त्यांना बाहेर काढलं आणि आईवडिलांना त्यांनी जाऊन नमस्कार केला आणि तुरुंगातनं त्यांची सुटका केली, त्यांच्या आजोबांची सुटका केली त्यांनी. आणि अशा प्रकारे सगळं जे मथुरा आहे ती आनंदाने बेहोश झाली.
असा होता आपला बालकृष्ण, असा आहे आपला गोड गोड कृष्ण. जय श्री कृष्ण. माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमचे मित्र परिचित सगळ्यांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.